आमदार समाधान अवताडे यांच्या गाव भेटीचा दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी रहाटेवाडी बोराळे नंदूर आरळी सिद्धापूर तांबर्डी तांडोर ब्रह्मपुरी माचणूर उच्चेठाण बठाण या गावांमध्ये समस्या जाणून घेण्यासाठी समाधान अवताडे यांनी दौऱ्याचं आयोजन केलं होतं। यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचा विजेचा आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा डीपी लोड शेडिंग शिधापत्रिका सोबत तसेच विविध रास्त प्रश्न अनेक अधिकाऱ्यांसह गावोगावी जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आमने सामने करत आदेशही दिले व काही सूचना देऊन काही प्रश्न मार्गीही लावले। कोरोना काळानंतर आमदार समाधान अवताडे यांनी हा दौरा आयोजित केला होता। या दौऱ्यात नागरिकांनी पुढे सरसावत आपापल्या समस्या मांडल्या। वेळ ओळखून आमदार अवताडे यांनी अधिकाऱ्यांना आदेश देऊन प्रश्न चुटकीसरशी सोडवले। यावेळी बोलताना समाधान अवताडे म्हणाले, आज ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मूलभूत आहेत व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहेत। ते प्रश्न सोडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे। एखादा महत्त्वाचा प्रश्न असेल तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तो प्रश्न मी उपस्थित करणार आहे असंही समाधान अवताडे यांनी सांगितलं। त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्याचप्रमाणे मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते। सर्व अधिकारी आपल्यातले लोकप्रतिनिधी व सर्व आपले ग्रामस्थ यांच्या समवेत या ठिकाणी जे आपल्या गावातील प्रलंबित समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आजच्या या बैठकीच्या निमित्तानं या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या गावातील बरेचसे मागणी अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। आत्ताच आपल्या गावचे डिप्युटी विलासरावजी ढोके यांनी या निमित्तानं बऱ्याचशा मागण्या त्यांनी तोंडी सांगितलेल्याच आहेत। तरीसुद्धा त्यांनी मला वाटतंय माचणूर गावातील सिद्धेश्वर मंदिरास ग्रामपंचायतची मागणी आहे मंदिरास पत्राशेड सभा मंडप मंजुरीबाबत कुठं आली कुठं करायचं गावातल्या मंदिराला ठीक आहे आपल्या विषयी आपल्या निगडीत ग्रामसेवक तुम्ही जाईल बसव बघा ना योजना कशात बसवत आहे त्याच्या कुठल्या कुठल्या ह्याच्यात योजनेत बसवत आहे त्याच्या सगळं आमदार पण 4 कोटी 5 कोटी इथंच देऊया आपण चांगलंच उत्तर दिले तुम्ही दुसऱ्या शासकीय कुठल्या योजना आहेत त्यातल्या बघा माझ्यातला आमदार निधी काही घ्या एखादा खासदारांच्या याच्यातला निधीतलं एखादं थोडंफार घ्या सगळं इथंच करायचं म्हणल्यावर बाकीचे दोन तालुका आहेत तर या श्रीकृष्ण मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर दुभाजे कसं डांबरी रस्ता मंजूर होण्याबाबत श्रीकृष्ण आपल्या याच्यापासून हा यायचा सरळ रस्ता स्टँडच्या समोर ना एक साइड दुसऱ्या साइड आपण करा म्हणून सांगितलं होतं त्यांना ते आपण एसीसाठी हे केलंय त्यात काय निधी आणि हे मिळून दोन्ही पण करता येईल आमची लोकवर्गणीतनं आम्ही तयार केले लोकवर्गणी कशाला करताय की डांबरी रस्ता मला वाटतं पहिल्यांदा आपणच केला होता त्याला खडीकरण नव्हतं पहिलं तर डांबरीकरण आपण आपल्याच याच्यातनं पहिल्यांदा दिलं होतं ठीक आहे आपण बघू कशात बसतो मी राठेवाडी रस्ता ते मंगळवेढा हायवे रस्ता सुनील नांदेकर खडीकरण व डांबरीकरण करण्याबाबत प्लॅन मध्ये आहे का रस्ता नाही आपण प्लॅन मध्ये आहे आपण प्लॅन मध्ये आहे का रस्ता ग्रामपंचायत कार्यालय ते सिद्धेश्वर मंदिर डांबरीकरण व्हायला पाहिजे आपलं आतापर्यंत